माझं सोलापूर न्यूज चॅनल। रविवारी रात्री 9 वाजता नवीपेठ परिसरातील गुरु नानक शॉपिंग सेंटर समोर जलवाहिनी फुटली, त्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं। उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे घरोघरी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो। अशातच ऐन होळी सणाच्या दिवशी रात्री अचानक जलवाहिनीला गळती लागली, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। एकीकडे महापालिकेकडून पाणी बचतीचे आवाहन शहरवासियांना करण्यात येत आहे, तर दुसरीकडे मात्र जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।